समान पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत वारजे सर्वे नंबर 107 डुक्करखिंड येथे 22.50 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे कामाचे लोकार्पण. पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये दिनांक 22 मे 2015 रोजी समान पाणी पुरवठा प्रकल्पाच्या खर्चास 2,848.46 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली. सदर प्रकल्पांतर्गत पुणे शहराचे 141 पाणी पुरवठा झोन करून टप्प्याटप्प्याने सर्व झोन मधील कामे पूर्ण करून कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यापैकी वारजे डुक्करखिंड भागातील पाणी पुरवठा विषयक 9.50 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. या भागातील सन 2047 ची अंदाजे लोकसंख्या 29,000 विचारात घेऊन 22.50 लक्ष लिटर क्षमतेची व 15 मीटर उंचीची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीला पाणी पुरवठा करण्यासाठी वारजे जलशुद्धीकरण केंद्रापासून 450 मिलीमीटर व्यासाची 2.8 किलोमीटर लांब दाब नलिका बसवण्यात आली आहे. तसेच सदर कामामध्ये 390 घनमीटर प्रति तास क्षमतेचे एक वर्किंग पंप, 5.10 किलोमीटरच्या नवीन वितरण नलिका यांचा समावेश आहे. या टाकीद्वारे सिप्ला हॉस्पिटल परिसर, आदित्य गार्डन सिटी, वेस्टर्न रेसिडेन्सी, शांती निकेतन नगर, महालक्ष्मी नगर, रेणुका नगर, मेघवर्षा सोसायटी, मोतीराम नगर या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. सदरील प्रकल्पाचे उद्घाटन आज दिनांक 10 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्रीयुत अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.